अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक सत्पुरुष होऊन गेले। देह रूपाने त्यांनी जरी समाधी घेतली असेल तरी पण सूक्ष्म रूपाने ते आपल्या भक्तांसोबत कायम आहेत। ते सर्वांना माहितीच आहे की स्वामी कर्दळीवनात एका वारुळातून प्रकट झाले आणि त्यांनी थेट अक्कलकोट गाठलं। तिथे त्यांनी त्यांचं निवासस्थान निश्चित केलं। तिथेच ते राहू लागले आणि आपल्या भक्तांची विघ्ने ते दूर करू लागले। त्यातच स्वामींचे खूप सारे भक्त होते। चोळाप्पा महाराज, बाळाप्पा महाराज हे त्यांचे अगदी जवळचे भक्त होते। एकदा काय झालं, एका भक्ताने त्यांना विचारलं की तुम्ही स्वामी कोण आहात। तर स्वामीने उत्तर दिलं, वडाचे झाड, मूळ पुरुष, दत्तनगर। यावरूनच आपल्याला समजते की स्वामी दत्त संप्रदायातील एक अवलिया आहेत। स्वामी समर्थांचे बोल, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ह्या वाक्यामध्ये इतकी ताकद आहे। स्वामी आपल्याला सतत सांगतच असतात की आपल्याला कशाची काळजी करायची गरज नाही, ते सतत आपल्या पाठीशी आहेत आणि आपलं रक्षण करत आहेत। जर तुम्ही कधी निराश झालात, हताश झालात, तर फक्त हे स्वामींचं वाक्य आठवा। स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम असतात आणि ते त्यांचं रक्षण करतात। अनन्नत चिंता यंतो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम। तर आपण आपले जीवन स्वामींना सोपवलं असेल तर स्वामीच आपलं योगक्षेम चालवतील, तर आपल्याला कशाची भीती। हल्लीच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये कोणाला साधना करायसाठी वेळच मिळत नाही, त्यामुळे साधना तर केलीच पाहिजे। तो जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आपला बदलतो साधनेमुळे, स्वामी सेवेमुळे, आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। रोजची जमेल तितकी साधना आपण करू शकतो, रोज नाही जमत तर गुरुवारी तरी ऍटलीस्ट आपण करू शकतो। रोज 11 माळी जप आणि तारक मंत्राचं पारायण करा। 11 माळी जप जर रोज जमत नसेल तर ऍटलीस्ट 1 माळ तरी आपण करूच शकतो आणि एकच म्हणायला 5 मिनिटंही लागत नाहीत। आपल्या जीवनात जर बदल करायचा असेल तर इतकी स्वामी सेवा तर केलीच पाहिजे। स्वामी आपल्या भक्तांची रात्रंदिवस काळजी घेत असतात, तर भक्तांनी पण थोडा तरी नित्यक्रम ठेवला पाहिजे, मगच त्यांची वाटचाल परमार्थाकडे होईल। प्रपंचात अडकून न राहता परमार्थाकडे पण आपण वाटचाल केली पाहिजे। या कलियुगामध्ये स्वामी सेवा करूया, स्वामी सेवेकरी होऊया आणि आपले जीवन सार्थक करून घेऊया। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।